पुणे शहरात व परिसरातील सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती घराघरात साजरी करणार असल्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. जगात कोरोना व्हायरसच्या भीतीने सर्वत्र हाहाकार माजला आहे, त्यामुळे 14 एप्रिलला महामानवाची जयंती घराघरात साजरी करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी सकाळी काही ठराविक कार्यकर्ते बुद्ध विहारात जाऊन पुष्पहार अर्पण करून वंदना घेणार असल्याचं सांगण्यात आलं. जयंती साजरी करताना घरात राहून बुद्ध वंदना घेऊन सुरुवात केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. सालाबादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 129वी आज या भारत देशामध्ये साजरी करायची आहे. पण आज भारत देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाच्या महासंकटाने अनेक लोक शिकित आहे, त्यामुळे वणीतील ग्रामस्थ आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी उत्सव समिती यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आहे की बाबासाहेबांचं स्वप्न पुरेपूर आपल्याला पूर्ण करायचं आहे, पण त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब प्रत्येक घराघरामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण झाला पाहिजे, जेणेकरून जयंती जरी आपण एकत्र आलो नाही परंतु प्रत्येकाच्या मनामनात बाबासाहेब असल्यामुळे जयंती प्रत्येक घराघरात साजरी होईल आणि ती पण आपल्या आपल्या घरात अभिवादन करून होईल, कारण जेणेकरून या संकटामुळे देशाला हानी होणार नाही त्यासाठी सर्व वणी ग्रामस्थ आणि सर्व जयंती कमिटी उत्सव समिती सदस्य यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आहे की बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या ठिकाणी आपापल्या घरी प्रत्येकाने साजरी करावी आणि आपल्या घरीच पुष्पहार अर्पण करावे आणि या ठिकाणी कोरोनासारख्या रोगाला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या देशाला आणि आपल्या देशातील सर्व जनतेला सहकार्य करायचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावायचं असल्यास त्यांनी एकेकाने बुद्ध विहारात येऊन गर्दी न करता सामाजिक अंतर राखून केले जावे असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी जनजागृती केली आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वनी.